एवरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी भायखळ्याला माझ्या बहिणीकडे राहिलेली होती. आणि आज आहे सोमवार, मी काय राहायच्या दृष्टीने आलेली नव्हती. तर आता सकाळचे 8:30 वाजले, मी ड्युटीवर जायला निघाली आणि मी माझ्या घरी जायला निघाली. आणि चक्क मी गॉगल लावला आहे एवढ्या सकाळी, कारण की मी आंघोळ वगैरे केली नाही. तिचं खूप चाललं होतं आंघोळ कर म्हटलं, कपडे नाही कॅरी केले, तसे आमचे कपडे एकमेकींचे येत आहे एकमेकींना. पण मी तिला म्हटलं नको आता जाऊ दे, मी घरी जाऊनच रेडी होते. आणि निघाली मी आता, ती ड्युटीवर जायला निघाली. म्हटलं आंघोळ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिच्याशी गप्पा मारत होते, तिचं चाललं होतं आवरायचं. ड्युटीच्या माणसाचं कसं असतं घाई घाई. अच्छा, गाडीवर जातोय का आपण? अरे मी तर विसरलीच होती. तर बाई ते बघा, ती निघाली आता ड्युटीवर जायला. तिचं चाललं माझं केव्हाच, चहा कर, चहा पी, चहा करू का तुला, गुळाचा चहा करते. पण मी 10 वाजेपर्यंत काही घेतलं नाही, म्हटलं चल आता तू, मी घरी जाऊन घेईल गुळा चहा वगैरे. ये बघा, गॉगल काढला तर कळतं की आंघोळ नाही केली आहे. म्हणून मी गॉगल लावून घेतला, कारण की म्हटलं चला आंघोळीत काय वेळ वाला घालवायचा, याच्याशी गप्पा मारून घेऊ. म्हणून गप्पा मारून घेतल्या आणि ही आयडिया केली की गॉगल लावल्यावर कळणार नाही. तर निघाली मी आता इथून, ही मला सोडेल आता स्टेशनला आणि मग माझा कालच्या सारखा प्रवास. ॲज युजल आमचे ऑफिस. आणि आम्ही निघालो आहो तुमच्या गाडीवर ऑफिसला, आणि तिथे आम्हाला स्टेशनला ड्रॉप करेल. मॅडम मी करत नाही, खाता पिता चहा पिता चाललंय. हवा खूप आहे ना, मग जर आपला तिला पैसेही काढायचे ATM मधून. गप्पा मारण्याच्या नादामध्ये मी माझं चार्जर घ्यायचे विसरून गेली. बिचारी ही ते ATM मध्ये पैसे काढायला थांबली, जवळच होतो बाबर, तरी मला आठवण आली अगदी 2 मिनिटावर. तर गेली मग ती माझं चार्जर घ्यायला. कधी मला ट्रेनची संपूर्ण माहिती होईल. मी जसं कालही सांगितलं की मला एकच ट्रेन माहिती आहे, ठाणे टू CST. ती मिळाली मला ट्रेन पूर्ण रिकामी आहे म्हणजे आत्ता तरी सध्या तरी. तर बसली मी आता ट्रेनमध्ये ठाण्याला जाण्यासाठी. बस स्टँडवर गर्दी. बसमध्ये बसली आहे मी, मिळाली मला बसायला जागा. बरीच गर्दी आहे, परंतु चला, लेडीज सीट होतं म्हणून मला बसायला जागा मिळाली. निघाली मी आता, आली आणि मी सोसायटीमध्ये माझ्या ऑटोनेच आली स्टॉपवरनं, भायखळावरनं. मी 9:30 ट्रेनमध्ये बसली होती. ट्रेन नंतर मी बसचा प्रवास केला, मग ऑटोचा प्रवास केला आणि आता 11 वाजलेले आहे मला घरी यायला. अवतार बघा माझा किती खतरनाक आहे. तर तिने खूप आग्रह केला मला की आंघोळ कर, असं कसं तू चहा पण घेत नाहीये. बिचारीने पहाटे उठली तर साबुदाणा पण भिजत टाकला की हिचा उपवास असतो बा. मी तिला म्हटलं अगं मी कंपल्सरी खातेच असं नाही, खिचडी मोस्टली तर नाहीच खात म्हटलं. तिला ड्युटीवर जायची घाई, तिच्या मागे कामं. म्हटलं मी 10 वाजेपर्यंत काहीच घेत नाही, मी काय पाहुणी नाहीये, तू मला एवढा आग्रह नको करू, तू तुझं आटोप म्हटलं. आणि मी फक्त ब्रश केला, 2 ग्लास पाणी पिली आणि आली. आता सर्वप्रथम मी आंघोळ वगैरे करते, देवांची पूजा करते आणि मग घरातला स्वयंपाक वगैरे करेल. तर चला, पोहोचली मी फायनली माझ्या घरी. आणि हे बघा, इथे माझी पूजा करून झाली, कारण सोमवार म्हणजे माझा उपवास असतो आणि सोमवारी मी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचत असते. तर म्हणून मी आंघोळ केल्याबरोबर आधी पूजा करून घेतली. आणि मला आज भूकच लागत नव्हती, तर त्याच्यामुळे मी आधी पूजा केली. उद्या माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, मी असं म्हणेल. खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. तो काय आहे ते मी तुम्हाला सांगते. एक साधारण 20 वर्षापूर्वी मी नवापूरला राहायला होती. नवापूरला मी जास्त काळ काय राहिलो नाही, 6-1 महिन्याच राहिलो. माझ्या मिस्टर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तिथे त्यांनी टेलिफोनच्या टॉवरचं काम घेतलं होतं नवापूरमध्ये. आणि 1-6 महिने आम्ही नवापूरमध्ये राहिलो. त्यावेळेस माझा प्रतीक काय 3-1 वर्षाचं असेल, 3-3.5 वर्षाचा. तर आमचे जे आम्ही ज्यांच्या घरामध्ये राहत होतो, आमचे जे हाऊस ओनर होते, तिथले केंद्र प्रमुख होते. म्हणजे केंद्रातलं सगळं बघणारं, जे केंद्रामध्ये सेवा बघायला येतं लोक, त्यांना सेवा देणं वगैरे असं.
बऱ्यापैकी मोठं केंद्र होतं तिथे स्वामी समर्थ महाराजांचं. आधी मी थोडंफार करत होती, पण त्यावेळेस मी जास्त सेवा करायला लागले असं म्हणा, नाही का? आणि खूप छान होत्या. काका एवढे बोलके नव्हते, पण मावशी खूप छान होत्या, खूप बोलक्या होत्या. माझ्या प्रतीकला त्या हिरोच म्हणायच्या. आणि मग मी सकाळ संध्याकाळ आरतीला जायचे केंद्रामध्ये, जेव्हा कधी केंद्रामध्ये पारायण असायचे, स्वामी सारामृतचे म्हणा, दुर्गा सप्तशतीचे म्हणा, ते पारायण वगैरे करायची आणि प्रतीकला बरोबर घेऊन जायची. आणि मला आठवतं, आय थिंक एकदा असं की स्वामी सारामृतचं पारायण व्हायचं आणि लगेच दुर्गा सप्तशतीचंही व्हायचं, तर दोन्ही पारायण जप मंत्र ते सगळं होतं, 3-1 तास जवळजवळ लागायचे, 3-3.5 तास. तर त्यावेळेस माझा प्रतीक फक्त 3-3.5 वर्षाचा होता. तुम्ही विश्वास नाही करणार, करीना नव्हती तेव्हा, त्यावेळेला त्याला सायकल घेतलेली होती. आणि घराच्या अगदी समोरच रोड होता ना, रोड क्रॉस करून केंद्र, बऱ्यापैकी मोठं तार कंपाऊंड होतं, खेळायला लहान मुलाला भरपूर जागा. आणि मग मी ती सायकल, एक पाण्याची बॉटल आणि पार्लेजीचा बिस्किटचा पुडा बरोबर घेऊन जायची पारायण करायला. आणि मग ॲट अ टाइम दोन्ही पारायण करायची, स्वामी सारामृत आणि लगेच दुर्गा सप्तशती आणि जप वगैरे. तर मी ते सगळं करत असताना मी बोलत नव्हते आणि प्रतीकला बरोबर घेऊन जायची, कारण तो काही स्कूलमध्ये जात नव्हता, किंवा जात असेल तर 1-2 तास सकाळी प्ले ग्रुपला वगैरे, एवढा छोटा होता. तर तो तेवढे 3-3.5 तास तिथे खेळत राहायचा बाहेर, आणि खेळता खेळता मधून मधून यायचा, माझ्याजवळ बसायचा, मध्येच ते पार्ले बिस्किट काढून 1-2 बिस्किट खायचा, पाणी प्यायचं असलं तर पाणी प्यायचं, कधी कधी माझ्या शेजारी बसून माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जायचा. पण त्याने असं कधीच नाही का रडला की घरी चल किंवा काय, त्रास दिला नाही, महाराजांचीच कृपा म्हणायची. तर त्यावेळेस ना मी, मला तिथे म्हणजे जायला लागल्यानंतर मला कळलं की महाराजांना जो दोन्ही टाईम नैवेद्य दाखवला जातो ते ठरलेलं असतं, बो नैवेद्य कुणाचा आहे ते. मग मी मावशींना सांगितलं की मला पण नैवेद्य घ्यायचं आहे बो. मग त्यांनी मला एक तारीख दिली एका टायमाला संध्याकाळच्या वेळेस की सकाळच्या वेळेस, मला आठवत नाही आता, मी नैवेद्य घेऊन जायचे. तर मग रोज बघायची, त्याच्यामुळे माहीत होतं. आणि काही माहीत नसलं तरी मावशींना विचारायची, मावशी खूप छान होत्या. तर त्यावेळेस मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नैवेद्य घेऊन जायचे. आम्ही जोडीने आरती करायचो. आता प्रशांत जे खूप कामात बिझी असायचे, ते कधी असले त्यावेळी योगायोगाने, तर मग ते यायचे माझ्याबरोबर, अदरवाईज मी एकटी करायची. त्या गोष्टीला 20 वर्ष होऊन गेले जवळजवळ. आणि आता तो योगायोग पुन्हा जुळून आला. मी इथे आमच्या इथे आनंदनगर मठामध्ये जाते ना, तर मागे अशीच चर्चा चालली होती. मी 1-2 ताईंना बोलले होते की मला पण आरती घ्यायची बा, म्हणजे मी महाराजांना नैवेद्य आणेल. मग मध्यंतरी शांकभरी नवरात्र सुरू झाले, त्यावेळेस मग ज्या ज्या बायांना नैवेद्य आणायचा होता त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वगैरे टाकल्या गेल्या आणि त्यांना 1-1 दिवस देण्यात आला. तर मलाही 10 तारखेचा माझा नैवेद्य आहे माझ्या घरून जाणार. त्या चतुर्थी आहे ना, तर म्हणून उपवासाचे पदार्थ घेऊन जायचे नैवेद्याला महाराजांना. तर त्यासाठी मी काही वस्तू घेण्यासाठी आता चालली बाहेर. रोज संध्याकाळी मी स्कॉच ब्राईट जो स्पंज आहे त्याच्याने जस्ट गॅस क्लीन करते, कारण आपण जेव्हाही सकाळ संध्याकाळ स्वयंपाक केला की क्लीन करतोच. पण म्हटलं आता उद्या प्रसाद बनवायचा आहे तर धुवून काढलं सगळं स्वच्छ. तर रोजच सकाळ संध्याकाळ क्लीन करतेच, पण आज म्हणजे माझ्या डोक्यात हे की भाऊ आपल्याला उद्या नैवेद्य बनवायचं आहे, तर सगळं धुवून टाकलं मी. जेवढा हात पोरत होता तेवढा ओटा वगैरे सगळं वरतीपर्यंत धुवून घेतलं स्वच्छ. आपण जे ताट नेतो महाराजांना त्याचाच प्रसाद दिला जातो. तर मग आता उपवासाचं काय न्यायचं म्हणून मग मी साबुदाण्याची खिचडी, तर आता साबुदाणा भिजत घालणार आहे मी. आणि आमच्या घरात साबुदाण्याची खिचडी सगळ्यांनाच आवडते, तर जास्त साबुदाणा घेतला मी भिजत घालायला. रात्री भिजवला तर छान भिजतो साबुदाणा. आणि साबुदाणा भिजत घालणार आहे. आणि मी भगर, माझे सोमवार उपवास असत आणि सोमवारला तर भगर चालत नाही, त्याच्यामुळे भगरचा माझ्याकडे जास्त वापर होत नाही. भगर घेऊन आली आणि अजूनही बऱ्याच वस्तू आणल्या आहे. तर बघू आता उद्या तर काय मम्मी जिमला वगैरे काही जाणार नाही, कारण मला मठात 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे नैवेद्याचं ताट घेऊन. तर लवकर उठण्याचा प्रयत्न करेलच मी. आणि जे जे शक्य होईल, जे काही बनवेल ते तुम्हाला बनवल्यानंतर दाखवेल मी की मी काय काय घेऊन चालली. व तर देव तर काय स्वतः खात नाही, भगवंत खात नाही, पण म्हणताना देव वासाच्या भूकेला असतो असं. तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की चला एवढं 20 वर्षानंतर परत मला ही संधी मिळते की मी महाराजांसाठी नैवेद्य बनवून घेऊन जाईल, ताट घेऊन जाईल. तर खरोखर मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे. म्हणून मग मी आता
म्हणजे स्वयंपाकाशी रिलेटेड असंही घर माझं स्वच्छच असतं, पण मग मी आता नैवेद्य बनवायचा आहे उद्या म्हणून मग नाही का लाटणं पळपट ह्या गोष्टी आपण रोजच नाही धुवत, म्हणजे मी तरी इतकं, कारण पोळ्या होत नाही आमच्याकडे, नाचणीच्या भाकरीच होत्या, पण मग सगळंच पोळींचा डब्बा वगैरे सगळं मी आता क्लीन करून घेतलं, सगळं घासून वगैरे घेतलं, स्वच्छ करून ठेवलं, आता साबुदाणाही भिजवून देते आणि मग उद्या तर गडबड राहील माझ्या सकाळी बनवण्याची, तरी पण मी बनवल्यानंतर तुम्हाला दाखवेलच की मी महाराजांसाठी काय काय घेऊन चालली येते आणि तुम्हालाही घेऊन जाईल माझ्या बरोबर मठामध्ये. गुड नाईट मम्मा. हे बघा आता काय बोलू. गुड नाईट मॅम. गुड नाईट. हो गुड. इज इट किसी. मी प्रशांतजींना सांगून ठेवलं होतं की मला लवकर उठवा आणि त्यांनी मला उठवलंही होतं, पण परत 5-1 मिनिटं पडू म्हणून झोपले तर झोपच लागून गेली. रात्री मी लवकर नाही झोपत ना, त्याच्यामुळे मला सकाळी जागणे येत लवकर, तरी पण मी 7 उठली व पण म्हटलं आज अंगारकी चतुर्थी आहे तर आंघोळ करून एकदा मी देवपूजा करून घेऊ म्हटलं, तर देव सगळे बाहेर काढून देवाखालचं जो कपडा आहे तो चेंज करून वगैरे देवांची आंघोळ घालून छान अशी मी पूजा करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि आमच्याकडे रोज फुलं येतात आणि मला इथली एक गोष्ट खूप छान वाटते की फुलांबरोबर ना इकडे तुळशी येते बालगोपालसाठी, महादेवासाठी बेलपत्र असतं तिच्यामध्ये आणि गणपती बाप्पांसाठी दुर्वा असतात. पण बघा कालच्या फुलांमध्ये बेलपत्र नव्हतं, जबकि काल सोमवार होता, आजच्या फुलांमध्ये दुर्वा नव्हता. म्हणजे जेव्हा महत्वाचा दिवस असतो ना तेव्हा तो फुलवाला त्या वस्तू देत नाही, तर त्याचं फार वाईट वाटतं. एरवी असतात रोज त्या वस्तू. आता मी इथे नैवेद्य बनवायला घेतलाय, तर मोठा कुकर घेतला मी, त्याच्यामध्ये पाणी टाकून 5 बटाटे मी उकडायला ठेवले, एका बाजूला ठेवून दिला. इथे मी कढई ठेवली, एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि आज मी सगळ्या प्रसादाला गाईचं तूप वापरलंय, तर मी इथे कढईमध्ये तूप टाकलं आणि एक छोटीशी वाटीभर भगर धुवून घेतली स्वच्छ, ती भगर भाजून घेतली आणि तिच्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं. तर मी बिलकुल पाण्याचा वापर करत नाही भगरची खीर बनवायला, तर मधून मधून बऱ्याचदा मी हळूहळू हलवत हलवत ती भगर शिजवून घेतली भगरीची खीर. एकीकडे खिचडीसाठी शेंगदाणे पण भाजायला टाकले, शेंगदाण्याचं कूट होतं माझ्याकडे पण म्हटलं आपण प्रसाद बनवतोय तो फ्रेश कूट करू. हे बघा भगरीच्या खीरमध्ये मी इथे वाटीभर साखर टाकली, 1 चमचा इलायची पावडर टाकली आणि छान हलवून दिलं, बदाम टाकले कुटून 10-15 आणि इथे माझी भगरीची खीर जी आहे ती बनून छान तयार झाली. त्यानंतर आता मी इथे कढईमध्ये परत तूप टाकलं आणि उकडलेला 1 बटाटा टाकला मोठा. एरवी मी खिचडीला बटाटा नाही वापरत, पण म्हटलं आज प्रसाद आलीची बनवतोय तर रात्री भिजलेला साबुदाणा टाकला, शेंगदाण्याचं कूट टाकलं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि हिरव्या मिरच्या मी नेहमी ग्राइंड करूनच वापरते, आम्हाला तिखट आवडते पण मी आज मिरच्या कमी घेतल्या की बुवा प्रसाद आहे खूप तिखट नको व्हायला. तर इथे मी अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली, रात्री भिजवल्यामुळे खूप छान भिजला होता साबुदाणा आणि छान झाली ती खिचडी. आणि आपण जेव्हा प्रसाद बनवतो ना तो छानच बनतो. आणि सॉरी तुम्ही मला सांगता कोटिंग गेलेली कढई वापरू नका, पण आता आज जास्त कढाई लागणार आहे तर घेतली मी ती, तिच्यामध्ये तूप टाकलं, हिरव्या मिरच्या फ्राय करून घेतल्या आणि उकडलेले बटाटे बारीक कट करून ते बटाट्यांमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार, सेंधा नमकच वापरलं प्रसादालाही आणि असे फ्राय करून घेतले. बरीच लोक जिरं खातात उपवासाला, मी नाही खात, मी वापरत नाही उपवासाच्या पदार्थांना जिरं. इथे मी छोटा कुकर घेतला, त्याच्यामध्ये तूप टाकलं गाईचं आणि स्वीट पोटॅटो म्हणजेच आपण त्याला रताळे म्हणतो ते असे पील करून गोल गोल काप केले, त्याचे गूळ टाकले आणि वाफेवर छान असे शिजवून. 10 वाजलेले आहे, तुम्हाला तर मी दाखवलं जे काय मी बनवलं आणि मी जे बाहेरून आणलंय तिथे मी जेव्हा महाराजांचं ताट तयार करेल नैवेद्याचं तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तर मी आता निघते मठात जाण्यासाठी, 10:30 आरती आहे, तर 10 वाजले तर निघायला पाहिजे, सगळं मी पिशवीमध्ये भरून घेतलंय, तर चला आता मी मठात जाण्यासाठी निघते. सगळं तर मी घेतलंय बरोबर, सगळं म्हणजे काय नैवेद्यच, इथे गेलो छान नैवेद्याचं ताट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तिला जाण्यासाठी आम्ही तिघही निघालोय, करीनाला मिस करतोय आम्ही, तर प्रतीक आणि दिसताय का तुम्ही? मी बघा मी, हा प्रशांतजी प्रतीक आणि मी, आम्ही तिघही निघालेलो आहोत महाराजांच्या आरतीला. पोहोचलो आम्ही मठाजवळ, प्रशांतजीला किली भेटून गेले, वर्कशॉपवर होते आणि मेन म्हणजे स्वतःहून म्हटले की मला यायचंय, चला म्हटलं आनंदाची गोष्ट. ती छान वातावरण वाटतं बघा मठामध्ये, एकदम प्रसन्न. चला प्रशांतजी पाय धुवा.
इकडनं या ना माझ्या मागे या. स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर आम्ही महाराजांच्या एवढं जवळ होतो, आतमध्ये नाही का गाभाऱ्यात, म्हणजे जिथे महाराजांचा फोटो ठेवला आहे तिथे आम्ही दोघं आहोत बघा प्रशांतजींनी. तर मला जे एवढं छान वाटत होतं ते फिलिंग मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. इथे मी त्यांना तीर्थ दिलं, मी घेतलं, प्रतीकला दिलं, तिथे ठेवलेलंच असतं ना सगळ्यांसाठी तीर्थ वगैरे. आणि मी चंदन लावलं माझ्या डोक्याला लावलं, कपाळाला, प्रतीकला लावलं, प्रशांतजींना लावलं. आणि मी आता इथे नैवेद्याचं ताट भरते, तर मोठं ताट मी घरूनच घेऊन गेली होती आणि छान अशा सात वाट्या त्यात बसल्या बघा. आणि तीन चार पदार्थ मी घरी बनवलेले होते आणि दोन तीन मम्मी आणले होते. उपवासाचा चिवडा होता आणि गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की होती आणि खजूर, असं मी सात पदार्थ घेऊन गेले. त्याचबरोबर पाच प्रकारची फळं घेऊन गेले. आणि गीताताई म्हणून आहे त्यांच्याकडून मी काल विचारून घेतलं होतं नाही का नैवेद्याचं ताट, कारण आता 20 वर्षापूर्वी मी घेऊन जायची. तर मग मला तसं सांगितलंच होतं, आशाताईंनी सांगितलं होतं की दक्षिणा ठेवायचे असते, मग मी दक्षिणा वगैरे ते सगळं घेऊन गेले होते. तर एवढी खुश होते मी हे सगळं करत असताना, एवढी हॅपी होते. आणि आज सकाळपासूनच मी कंटिन्यू, जशी आज उठली झोपेतून तशी कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नाम होतं. एरवी असतंच मी नेहमी त्यांचं नाव घेत असते, नामस्मरण माझं चालूच असतं मनाच्या मनामध्ये. हे बघा, हे जे फिलिंग आहे ना, हे खूप म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत की मस्तपैकी मी इथे महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवते आणि ते मंत्र वगैरे ते सगळं मला गीताताईंनी पाठवलं होतं. तर काही चुकायला नको, आपल्याकडून सगळं व्यवस्थित झालं पाहिजे हाच माझा प्रयत्न असतो. तर प्रशांतजी माझ्या बरोबर होते आणि सकाळच्या आरतीला जास्त गर्दी नसते, कमी लोक असतात. मी कधी गेली नव्हती इथे 10:30 आरतीला, पण मी एका ताईंना विचारून घेतलं होतं, डुबणे ताई आहेत, त्यांनाही विचारलं होतं की किती लोक असतात प्रसादाच्या हिशोबाने. तर त्या बोलल्या सकाळी काय एवढे लोक नसतात, तर सिनियर सिटीजन वयस्कर लोकच होते थोडेसे. आणि एक भाऊ होते, ते नेहमी असतात मठामध्ये. मग मी त्यांनाही विचारलं जे काही मला नाही का माहिती नाही बुवा वगैरे, आता खूप दिवसानंतर मी करते, तर त्यांनी मदत केली. त्यांनी सांगितलं असं करा तसं करा. तिथे पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये तुलसी ठेवलेल्या होत्या नैवेद्य दाखवण्यासाठी. मग प्रतीक पाणी घेऊन आला माठातनं, माठ ठेवलेले आहे तिथे. तर खूप छान, खूप आनंद होत होता हे सगळं करत असताना. खीर मी सेपरेटच ठेवली, त्या सात वाट्या वेगळ्या ठेवल्या ताटामध्ये आणि खीर अशी सेपरेट ठेवली, कारण ती पातळ होती ना थोडीशी, एकदम घट्टच केली होती मी. पण मग तिला मी डब्यातच राहू दिलं आणि फळं पण एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवले. तर जो पण काही नैवेद्य होता सगळ्या नैवेद्यावर मी एक एक तुळशीचं पान ठेवून घेतलं. नैवेद्यावर ठेवायचं असतं ना. आणि ते भाऊ प्रशांतजींना पण असं सांगत होते तिकडून हे द्या, धूप द्या वगैरे. तर त्या भाऊंची मदत झाली आम्हाला तिथे, त्यांनी आम्हाला गाईड केलं काय करायचं कसं करायचं वगैरे. आणि 10:30 एकच आरती होती असं मला कल्पना होती, पण मग आज चतुर्थी होती आणि मग गणपती बाप्पांची आरती घेतली. पण नेहमीची नाही, म्हणजे मठामध्ये जी म्हटली जाते ओ वाळू आरती गणपती ओंकारा, ती घेतली गणपती बाप्पाची आरती आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती घेतली. तर मी अशा पद्धतीने सगळं नैवेद्य वगैरे दाखवून दिला. खाली मी मुजरा पण केला आणि प्रशांतजींचं पण चाललं होतं. लोक येतही होती, जे येत असतील रेग्युलर ठरलेली आजी होत्या एक, त्या मला नेहमीच दिसतं मठामध्ये. आणि प्रतीक हे सगळं शूट घेतोय, तोही आमच्या बरोबर आलेला आहे. त्याला मी मध्ये बोलवत होते पण तो काय आला नाही मध्ये, तो बाहेरच थांबलाय. बघा किती सुंदर दिसतंय महाराज. आणि अशा पद्धतीने मी नैवेद्याचं ताट वगैरे ठेवलं महाराजांजवळ आणि महाराजांना प्रार्थना करत होते की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली तर मला क्षमा करा, माझा अपराध पोटात घाला आणि माझा नैवेद्याचा स्वीकार करा. हे बघा, हे मला, मी चुकीच्या दिशेने वळत होते म्हणून मला हसायला आलं. तर त्या भाऊंनी सांगितलं असं करायचं बुवा तीनदा ओवाळा. आणि स्वामी समर्थ महाराजांना कसं अर्धचंद्र अशीच आरती ओवाळली होती ते तर मला माहिती, मी तशीच ओवाळते घरी पण, मी तशीच आरती ओवाळते. पण मठामध्ये कसं थोडं माणूस हेच होऊन जातं नाही का, आणि इतर कोणी जास्त लेडीज वगैरे काय आलेले नव्हते. इथं कपाटावर पुस्तकं वगैरे ठेवलेली आहे, कुणाची आरती पाठ नसेल तर मग त्यांच्यासाठी पुस्तकं घेतले त्यांनी मागवून. आणि आज आम्ही दोघं मिळून आरती करणार आहोत आणि आज संध्याकाळी पण माझ्याच घरून महाराजांना नैवेद्य जाणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. ॲक्च्युली मला सकाळचीच मिळालेली आहे आरती,
म्हणजे नैवेद्याचं ताट, परंतु ज्या ताईंची कुणाची असेल आज संध्याकाळची, त्यांना काहीतरी अडचण आली वाटतं, तर त्या आशा ताईंनी मला विचारलं की तुम्हाला संध्याकाळची पाहिजे होती म्हणे, मग कराल का? तर म्हटलं हो चालेल, आपल्याला भाग्य समजायचं नाही का हे की स्वामी समर्थ महाराजांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ माझ्या घरून नैवेद्य जाईल असं? आपण काय देणार आहे स्वामींना? जे काय दिलंय ते स्वामींनीच आपल्याला दिले. इथे मी प्रशांतजींना सांगते, त्यांना नाही माहिती ना की अर्धचंद्र असं ओवाळायचं असतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की असं ओवाळा, आणि त्यांनी ओवाळलं, मी त्यांच्या हाताला हात लावून अशा पद्धतीने आम्ही आरती केली. हाय गाइस, गुड मॉर्निंग. आणि छान झाली आरती, प्रसाद वगैरे वाटून झाला सगळा, मी प्रसाद आणलेला सगळा वाटला गेला, आणि आता निघालो आम्ही घरी जायला. तर आम्ही तिघं होतो तर छान वाटलं, तर चला आता निघतो. हे दोघं बरोबर आले या गोष्टीचं मला जास्त आनंद वाटला, प्रशांतजी आणि प्रतीक. माझ्या वतीने तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपतीचं खूप सुंदर असं मंदिर आहे, आणि आम्ही बघितलं ते मंदिर खूप छान पद्धतीने आज सजवलंय अंगारकी चतुर्थी निमित्त. तर आम्ही आता तिथे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत, आणि तुम्हालाही दाखवते गणपती बाप्पांचं मंदिर किती छान सजवलंय, आणि गणपती बाप्पा किती छान दिसतात. ते सुंदर रांगोळी काढली, आणि किती मोठी रांगोळी काढली बघ, आणि मंदिर तर एवढं सुंदर सजवलंय. खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने आज त्यांनी मंदिर सजवलंय, खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता सगळीकडे मंदिराला अशा माळा लावल्या, अतिशय सुंदर. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही घरी निघालो आहोत. 11 वाजून गेले का? आणि आम्ही फक्त पाणी पिलंय याने पण, तर आता घरी जाऊन आज उपवास असल्यामुळे नाश्त्याला फराळाचे आयटम आहेत. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि संध्याकाळी मी महाराजांसाठी कसं ताट नेणार आहे, नैवेद्याचं काय बनवणार आहे, ते सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. श्री स्वामी समर्थ.